आपण जेव्हा मरतो तेव्हा आपण पाहतो एक तर आपल्याला जाळण्यात येत आणि सगळे आपल्या शरीरातील अवयव त्याच्याबरोबर नाहीसे होतात किंवा पुरण्यात येत. पुरल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरातील सर्व अवयव माती होऊन जातात. मित्रांनो, मी इस्लामचा सुद्धा अभ्यासक आहे, धर्म याला अडकाठी आणत नाही. तुमच्या शरीरातील रक्ताचं एक थेंब जर कुणाला जीवन देत असेल तर आपण रक्तदान करतो. तसंच आपल्या शरीरात जे अवयव आहेत, कुणाला माझ्या हार्टची गरज आहे आणि तो मी मेल्यानंतर मला त्या हार्टची गरज नाही, तो हार्ट त्या दुसऱ्याला बसविता येतो. माझ्या फुफ्फुसाची गरज दुसऱ्याला असेल तर ते देता येतं. माझ्या कानातला पडदा दुसऱ्याला देता येतो. माझे किडनी दुसऱ्याला देता येतात, तो जगू शकतो. तुम्ही विचार करा आणि आपल्या मनातले अंधश्रद्धा, आपल्या मनातले गैरसमज, अपसमज जे काय असतील ते दूर करा आणि मानवतेचे मित्र व्हा. आपण सर्व मानव आहोत, शेवटी धर्म आहे आपल्या जागी, पण मानव म्हणून आपण काय आहोत, एकमेकाला कसं मदत करता येईल ते पाहणं फार गरजेचं आहे. आणि ते जर चालत राहिलं तरच कायमत काही काळ लांबेल, नाहीतर आज जी एकूण मानव जातीची अवस्था आहे, एकमेकाला मारण्याची, एकमेकाला कमी लेखण्याची, हे जर असंच चालत राहिलं तर मला वाटतं कयामत जास्त दूर राहणार नाही. त्यामुळं गरज आहे, जसं आपण आज रक्तदान शिबिर आयोजित केलं, लवकरात लवकर आपण असे फॉर्म सुद्धा भरून घ्यावे की जेणेकरून